नंतर सुद्धा घेत राहणार आहोत. पण यानंतरची बातमी आहे ती म्हणजे मुंबईची. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी शैक्षणिक माहिती दिल्याची जी माहिती आहे ती आयबीएन लोकमतच्या हाती लागलेली आहे. दोन वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातल्या माहितीमध्ये प्रचंड तफावत असल्याचं स्पष्ट झालंय. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत सुनील प्रभू यांनी आपल्या शपथपत्रात 10वी पास असल्याचं सांगितलं होतं. तर 2012 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुनील प्रभू यांनी आपण 12वी पास असल्याचं म्हटलेलं आहे. पण 12वीची परीक्षा दिल्याचं किंवा पास झाल्याचं कोणतंही प्रमाणपत्र हे सुनील प्रभू यांनी या प्रतिज्ञापत्राबरोबर जोडलेलं नाहीये किंवा त्याचा पुरावा मात्र त्यांनी दिला नाहीये. यावरून आता विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झालेत. मला असं वाटत नाही, ते सभागृह नेते होते आणि आज मुंबईचे महापौर आहात. परंतु जर खरी माहिती ते लपवली असेल तर कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. सुनील प्रभूजींनी माहिती जर लपवली आहे तर निश्चित कायद्याप्रमाणे जे कारवाई व्हायची आहे ते त्यांच्यावर होणारच. शिक्षण खोटं का लोक दाखवतात याची मला अजूनपर्यंत माझी ही धक्कादायक बाब आहे. 4थी नापास माणूस ही लिहितो 10वी नापास. आता तुमच्या माहिती म्हणण्याप्रमाणे 10वी नापास आहेत, त्यांनी लिहिलंय 12वी पास. खरं शिक्षणावरती राजकारण आणि समाजकारण अवलंबून असतं का हा मूळ प्रश्न प्रत्येकाने महाराष्ट्राच्या राजकारणात विचारायला हवा. सुनील प्रभू सारख्या महापौरांनी जो महापौर ठाणे म्हणजे मुंबईचे नागरिक प्रथम क्रमांकाचे नागरिक त्यांनी असं खोटं करणं हे मुंबईला लाज आणण्यासारखं आहे. मला वाटतं प्रकारच घृणास्पद आहे. पण टी टाइम मध्ये आपण इकडे एक ब्रेक